कुरकुरीत आणि खुसखुशीत असे बटाट्याचे काप। नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका माझे युट्यूब इन्स्टंट फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आज आपण एक कोकणातला पदार्थ बघणार आहोत, बटाट्याचे काप। आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, एकदम जसं आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणे ते बनणार आहे। तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। आज आपण बटाट्याचे काप बघणार आहोत, त्यासाठी मी इथं 3 मोठे आकाराचे बटाटे घेतलेत आणि छान असे कट करून घेतलेत। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने। आणि आपल्याला त्याच्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेले 1 चमचा, हळद घेतली 1/2 चमचा, धना पावडर घेतली 1 चमचा, बेडगी चटणी घेतली 1 चमचा, जिरा पावडर घेतली 1 चमचा, 1 लिंबू लागणार आहे आणि मीठ चवीनुसार, आणि आपल्याला तेल लागणार आहे। तर चला आपण आता बटाट्याचे काप बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, एका भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट काढून घेऊया। इथं मी जवळजवळ 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, ही आमचूर पावडर घेतली 1/2 चमचा, ही पण याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची। आपल्याला ह्याच्यात लाल तिखट टाकायचंय, तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजेत त्यानुसार मी इथं 1 चमचा टाकले। 1/2 चमचा हळद टाकून घेते, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, कलर येण्यासाठी बेडगी चटणी टाकते 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, आता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे ह्याच्यामध्ये। आता आपण हे जे मसाले मिक्स केले ते छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं जास्त पातळ नाही करायचं, जेणेकरून ते बटाट्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। अजून थोडस पाणी ऍड करते मी। बघू शकता इथं आपल्याला जे बटाट्याच्या कापला लागणारा मसाला तयार झालेला आहे। आता आपण काय करायचं, जे बटाटे पाण्यात टाकलेत ना गोल करून, ते आता एका चाळणीच्या साह्याने नितळून ठेवूया, म्हणजे पूर्ण त्याचं पाणी निघून जाईल आणि व्यवस्थित त्याला मसाला लागला जाईल। बघू शकता आपण बटाट्याच्या चकत्या पूर्ण चाळणीमध्ये नितळत ठेवल्यात। आता आपल्याला हे 5 ते 10 मिनिट अशाच नितळून ठेवूया, म्हणजे पूर्ण पाणी त्यातलं निघून जाईल आणि मग आपल्याला तो मसाला लावून घ्यायचा। बघू शकता इथं आपण बटाट्याच्या कापसाठी जो मसाला तयार केला आहे तो तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे तुकडे केलेत असे गोल चकत्या केल्यात, त्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात। व्यवस्थित सर्व मसाला आहे ना आपल्याला या बटाट्याच्या चकत्यांना लावून घ्यायचा। हे बटाट्याचे काप खूपच छान लागतात। तुम्ही एकदम गरम गरम वरण भात आणि त्याच्याबरोबर ऑप्शन म्हणून तोंडी लावायला हे बटाट्याचे काप तुम्ही करा, खूपच छान लागतात। बघा, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। भाजी नसली तरी काही हरकत नाही, आठवण येत नाही भाजीची, अशा पद्धतीने तुम्ही हे काप करून बघा आणि खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्ही केलेले हे काप कसे झाले होते आणि तुम्हाला आवडले का। आता हा मसाला लावून झालेला आहे, आता आपण हे साईडला ठेवूया आणि ह्याच्या कोटिंगसाठी लागणारा रवा आहे ना त्याच्यामध्ये थोडे ड्राय मसाले टाकून रवा सुद्धा मिक्स करू। सगळ्यात अगोदर आपण एका प्लेटमध्ये आपण जो हा बारीक रवा घेतलाय तो ऍड करूया। त्याच्यामध्ये आपण जी चटणी घेतली टेस्टसाठी ती थोडी चटणी टाकूया 1/2 चमचा आणि थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून छान टेस्ट येईल कोटिंगला। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। बघू शकता आपल्या इथं बटाट्याच्या कापसाठी लागणारं कोटिंग तयार झालेलं आहे। आता आपल्याला 5 मिनिटं मसाला लावून ते बटाटे असेच झाकून ठेवायचे आणि मग 5 मिनिटांनंतर आपण त्याला फ्राय करायला घेऊया।
आपण इथं जो रव्यामध्ये सर्व ड्राय मसाले टाकून घेतलेत आणि आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला बटाट्याला पण छान मसाला लागला गेलेला आहे. आता आपण काय करायचं, ह्या रव्यामध्ये आपल्याला त्याला असं जसं आपण फिश फ्रायला कसं व्यवस्थित कोटिंग करण्यासाठी रवा छान लावून घेतो तशा पद्धतीने तसं दाबून दाबून आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. मग आता मी अशाच पद्धतीने सर्व बटाट्याला लावून घेते. बघू शकता इथं सर्व बटाट्यांच्या कापला आपण छान मसाला आणि रवा लावून घेतलेला आहे. आता आपल्याला तव्यावर छान हे शेल फ्राय करायचे आहेत, तर चला आपण हे फ्राय करायला घेऊया. सगळ्यात अगोदर आपल्याला तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून चिकटलं नाही गेलं पाहिजे खाली. खूप जास्त तेल नाही टाकायचं. बघू शकता आता हे छान गरम होऊन देऊया. बघू शकता आपण जे तेल टाकलेले ते पण छान गरम झालेले. आता आपण जे एक एक बटाट्याचे काप रवा लावून घेतलाय, एक एक आपण ह्या तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवून देऊया. एकदम कमी तेलात खूप छान क्रिस्पी असं बनतं, त्याला काही जास्त तेल लागत नाही. सध्या आपण एवढेच काप ठेवून घेऊया. आता छान 1 ते 2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर छान होऊन देऊया आणि मग आपल्याला दुसरी साईड पलटवायची. क्रिस्पी छान कुरकुरीत मस्त होतात ते. 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत, आता आपण हे काप पलटून घेऊया. आता आपल्याला ह्या साईडने सुद्धा तेल टाकून 1 ते 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित ह्या तेलावर. बघू शकता इथे आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आणि ते शिजलेत का बघण्यासाठी चाकूच्या सहाय्याने फक्त तुम्ही असं बघा, सहज जाते आपले झालेले आहेत. आता आपण आहे ना एका प्लेटमध्ये हे टिश्यू पेपरवर असं आपले काढून घ्यायचे, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपर शोषून घेईल. बघू शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व जे बटाट्याचे काप आहेत ते तयार करू शकता. इथं आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आणि आपण काय करायचं, ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर अशी टाकून घेऊया. दिसायला पण खूप छान दिसतं आणि हे बटाट्याचे काप तुम्ही टॅमॅटोच्या सॉस बरोबर खाऊ शकता किंवा गरम गरम वरण भाताबरोबर तुम्ही ट्राय करून बघा, खूपच छान लागतं आणि तुम्हाला भाजीची आठवण सुद्धा येणार नाही इतकं छान लागतं. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेले बटाट्याचे काप कसे बनले होते ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी दाखवलेल्या बटाट्याच्या चकत्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. आणि माझा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.